जय महाराष्ट्र. मी सौरभ कोरटकर. लाईफलाईन या आरोग्य विषयक कार्यक्रमात आपलं स्वागत. किडनी ही शरीराची मुख्य वाहिनी समजली जाते. किडनीमुळे शरीराचं आरोग्य टिकून राहत असतं. त्यामुळे किडनी विकार आणि होलिस्टिक उपचार या विषयावर आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर बी एस क्षीरसागर आणि डॉक्टर अपर्णा कुमावत. तुम्हा दोघांचंही स्वागत स्टुडिओमध्ये. डॉक्टर अपर्णा कुमावत या SDFच्या औरंगाबाद सेंटरमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर बी एस क्षीरसागर सध्या SDF होलिस्टिकमध्ये झोनल मेडिकल डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. आणि लाईफलाईनमध्ये तुमच्या सुद्धा काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही सुद्धा डॉक्टरांसोबत संपर्क साधून तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारू शकता. आमचा नंबर आमच्यासोबत संपर्क करण्यासाठी लिहून घ्या 1800103 3043. या नंबरवर तुम्ही सुद्धा तुमच्या मनातले सगळे प्रश्न आम्हाला विचारू शकता. तर डॉक्टर आपण चर्चेला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे किडनी विकार म्हणजे नेमके काय? डॉक्टर क्षीरसागर, ज्या विकारांमुळे किंवा ज्या किडनीच्या आजारांमुळे किडनीवर हळूहळू दुष्परिणाम व्हायला लागतो आणि किडनीची कार्यक्षमता कमी व्हायला लागते, असे जे किडनीचे विकार आहेत, किडनीची मूत्रवह संस्था जी आपली आहे, या मूत्रवह संस्थेमध्ये दोन्ही किडन्यांपासून सुरू होणारी मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्राशयापासून बाह्य जननेंद्रियापर्यंतची मूत्रवाहिनी, हे अवयव मूत्रवह संस्थेमध्ये येतात. या कोणत्याही अवयवामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार झाला तर त्याला आपण किडनी विकार असं म्हणतो. त्याचप्रमाणे किडनीमध्ये रक्त शुद्ध करणारे नलिका सदृश असे नेफ्रॉन्स असतात किंवा रचना असतात. या नेफ्रॉन्सच्या द्वारेच किडनीचं कार्य चालत असतं आणि हे नेफ्रॉन्स रक्तशुद्धीकरणाचं काम करत असतात. या नेफ्रॉन्समध्ये जर समजा काही बिघाड झाला तर यालाही आपण किडनी विकार असं म्हणतो आणि या विकारांचा हळूहळू किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. किडनी विकार म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगितलं, पण किडनी विकार नेमके कोणकोणते असू शकतात? किडनी विकार पहिला जो किडनीचा विकार आहे तो म्हणजे हे जे नेफ्रॉन्स असतात, या नेफ्रॉन्सचा सुरुवातीचा जो भाग असतो, जो सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा भाग असतो ज्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात, या ग्लोमेरुलसला सूज येते. या ग्लोमेरुलसला सूज आल्यामुळे काय होतं तर याचं जे कार्य आहे हे एक चाळणीसारखं काम करतं. रक्तातील मोठे रक्तकण, प्रोटीनचे कण यांना पुढे जाण्यापासून हे रोखतं, कारण शरीराला आवश्यक असलेले हे जे घटक आहेत हे या नेफ्रॉन्सद्वारे रक्तामध्ये टिकवून ठेवले जातात आणि बाकीचा जो भाग आहे तो पुढे ढकलला जातो. तर या नेफ्रॉन्सच्या ग्लोमेरुलसला ज्या वेळेला सूज येते त्यावेळेला हे जे प्रोटीनचे कण असतात किंवा मोठे रक्तकण असतात हे पुढे जायला लागतात. तर हा एक नेफ्रॉन्सचा विकार आहे. दुसरा जो विकार आहे तो म्हणजे पूर्ण नेफ्रॉन्सच्या ज्या पेशी असतात या पेशींचा दाह होतो, याला इंटरस्टिशियल नेफ्रायटिस असं म्हणतात. दुसरा जो विकार आहे तो म्हणजे नेफ्रॉटिक सिंड्रोम. नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणजे या नेफ्रॉन्सना सूज आल्यानंतर किंवा त्यांचा दाह झाल्यानंतर शरीरामध्ये काही विशिष्ट अशी लक्षणं निर्माण होतात आणि या लक्षण समूहाला नेफ्रॉटिक सिंड्रोम असं म्हणतात. दुसरा विकार आहे तो म्हणजे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. पॉलिसिस्टिक किडनी डिसीजमध्ये किडनीवर छोट्या छोट्या पाण्यासारखा पातळ द्राव असलेल्या अनेक गाठी निर्माण होतात आणि या विकारामध्ये या गाठींचा दाब आतील या सूक्ष्म नाजूक अशा नेफ्रॉन्सवर येतो आणि त्यामुळे मग किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. दुसरे जे किडनीचे विकार आहेत त्याच्यामध्ये या पूर्ण मूत्रमार्गामध्ये म्हणजे किडनी, मूत्रवाहिन्या, मूत्राशय आणि मूत्राशयापासून पुढची बाह्य जननेंद्रियापर्यंतची मूत्रवाहिनी, या पूर्ण मूत्रमार्गामध्ये जर युरिनच्या किंवा मूत्राच्या नैसर्गिक वहनामध्ये अडथळा निर्माण करणारे काही व्याधी असतील तर त्याच्यामध्ये मुख्यतः मुतखडा हा एक विकार आहे. दुसरा पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वृद्धी झाल्यामुळे मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. मूत्राशय शैथिल्य आणि मूत्रवाहिनीचा संकोच होणं किंवा याला युरेथ्रल स्ट्रिक्चर असं म्हणतात. दुसरा अवरोध निर्माण करणारा व्याधी आहे तो म्हणजे
किडनीपासून मूत्राशयापर्यंतची जी मूत्रवाहिनी मूत्राशयाला जिथे जोडलेली असते या जंक्शनवर किंवा या संधीवर एक झडप असते. या झडपेमुळे मूत्राशयातील मूत्र हे पुन्हा उलट गतीने किडनीकडे जात नाही, परंतु या झडपेच्या विकृतीमध्ये मूत्राशयातील मूत्र हे पुन्हा उलट गतीने मूत्रवाहिनी आणि मूत्राशय किडनीपर्यंत जातं आणि त्याचा दाब किडनीवर येतो आणि मूत्रवहनाच्या प्राकृतिक गतीमध्ये अडथळा निर्माण करणारे किंवा अवरोध निर्माण करणारे हे जे व्याधी आहेत या व्याधींची दीर्घकाळ अशाच प्रकारची अवस्था जर राहत असेल तर त्याचा हळूहळू किडनीवर दुष्परिणाम व्हायला लागतो. दुसरा एक किडनी विकार आहे तो म्हणजे वारंवार मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग होणं. तर या सगळ्या विकारांमुळे किडनीवर दाब येतो आणि नेफ्रॉनची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊन याचं पर्यायाने रूपांतर पुढे किडनी फेल्युअरमध्ये होऊ शकतं. त्यामुळे या किडनी विकारांना खूप गांभीर्याने उपचार करण्याची गरज आहे. अगदी खरं. डॉक्टर अपर्णा, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. किडनीच्या विकारांबद्दल आपण बोलतोय, पण किडनीचं नेमकं कार्य काय? आपल्या शरीरात असणाऱ्या 5 जीवरक्षक अवयवांपैकी एक अवयव म्हणजे मूत्रपिंड किंवा किडनी. तर अशा ह्या किडनीचं महत्वाचं कार्य आहे की दूषित पदार्थ व अतिरिक्त जल हे शरीराबाहेर टाकणे. तसंच दुसरं महत्वाचं कार्य आहे की लाल रक्तपेशींची निर्मिती करणे. तसंच आणखीन एक महत्वाचं कार्य आहे की उच्चदाब म्हणजे उच्च रक्तदाब हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचं कार्यही किडनी करते. तसंच हाडं बळकट करणाऱ्या कणांची निर्मिती ही या किडनीद्वारे होते. तसंच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे मीठ आणि धातूंचं प्रमाण संतुलित ठेवण्याचं कार्यही या किडनीद्वारे आपण करतो. अगदी खरं. आणि हे विकार किडनीचे नेमके का होतात याबद्दल सुद्धा मला अनेक प्रश्न आहे आणि ते सुद्धा मला तुम्हाला विचारायचे आहेत आणि प्रेक्षकांचे सुद्धा फोन आपल्याला येत आहेत. पण एक छोटासा ब्रेक लाईफलाईन मध्ये घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. किडनी आणि हॉलिस्टिक उपचार पद्धती या विषयावर आपण बोलतोय. माझ्यासोबत डॉक्टर बी एस क्षीरसागर आणि डॉक्टर अपर्णा कुमावत आहे. मला डॉक्टर अपर्णा पुन्हा एकदा तुमच्याकडे द्यायचं आहे. किडनीचे जे विकार असतात ते होण्याची नेमकी कारणं कोणती आहेत? मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अनुवंशिकता हे किडनी विकाराची महत्वाची कारणं आहेत. या व्यतिरिक्त वारंवार होणाऱ्या मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग, मूतखडा, रासायनिक औषधांचा अनियंत्रित वापर, विषारी रसायने आणि किडनीला होणाऱ्या रक्तपुरवठा करणाऱ्या आणि रक्त शुद्धीकरण करणाऱ्या काही रक्तवाहिन्यांमध्ये काही विकृती निर्माण होणे या इत्यादी सर्व कारणे ही किडनी विकारासाठी कारणीभूत असतात. तर मधुमेहाला आपण सर्व म्हणजे भारतात सर्वात जास्त प्रमाणात होणारा असा हा आजार आहे. मधुमेहाला आपण सर्व रोगांचं माहेरघर किंवा प्रवेशद्वार असं समजू शकतो. तर सतत वाढत असलेल्या रक्तातील साखरेच्या पातळीमुळे किडनीला रक्तशुद्धीकरण करणाऱ्या किंवा रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर दाब येतो आणि त्या डॅमेज होतात आणि त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. तसंच उच्च रक्तदाब रक्तवाहिन्यांशी संबंधित असा हा आजार आहे. यामध्ये रक्तवाहिन्यांचं काठिण्य वाढतं आणि लवचिकता कमी होते. त्यामुळे किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या किंवा रक्तशुद्धीकरण करणाऱ्या ज्या नाजूक अवयव असतात किंवा रक्तवाहिन्या असतात त्याला दाब येतो आणि त्या डॅमेज होतात आणि त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. तसंच वारंवार निर्माण होणारा जंतू संसर्ग हा वारंवार होत असल्याने आणि वारंवार किडनीपर्यंत जात असल्याने किडनीचे जे नाजूक अवयव असतात ते दूषित होतात किंवा खराब होतात आणि त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. तसंच मूतखडा म्हणजे मूत्रपिंडातनं मूत्र तयार झाल्यानंतर ते मूत्रनलिकेतून मूत्राशयात येतं. तर यामध्ये जर कुठे मूतखडा असेल तर तिथून वरपर्यंत मूत्र हे साचत जातं आणि त्या साचलेल्या मूत्राचा दाब हे किडनीतील नाजूक अवयवांवर येतो आणि त्यांची कार्यक्षमता कमी होऊन जाते. तसंच रासायनिक औषधांचा अनियंत्रित वापर म्हणजे बरेचसे आजार असतात, मणक्यांचे आजार, आमवात, संधिवात, तसंच आम्लपित्तामुळे होणारी डोकेदुखी, यामुळे रुग्ण वेदनाशामक गोळ्यांचा सर्रास आणि अनियंत्रित वापर करत असतो. तर त्याचा काही कालांतराने दुष्परिणाम हा किडनीवर होतो आणि किडनीचं कार्य बिघडतं.
तसंच विषारी रसायने म्हणजे वातावरणात म्हणजे कारखान्यातनं हवेत सोडले जाणारे दूषित वायू किंवा भाज्यांवर मारली जाणारी कीटकनाशक फवारणी यामुळे आपल्या शरीरात हवेतून पाण्यातून अन्नातून नकळतपणे विषारी रसायनंही जात असतात आणि त्याच्यामुळे किडनीची कार्यक्षमताही बिघडते. तसंच किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या आणि रक्तशुद्धीकरण करणाऱ्या ज्या नाजूक रक्तवाहिन्या असतात तर त्याच्यामध्ये काही विकृती निर्माण होणे त्यामुळे पण किडनी फेल्युअरकडे जाते. अगदी खरं. आणि प्रेक्षकांचा सुद्धा आता फोन आपल्याला येत आहेत. पुण्यावरनं नामदेवराव घोलप आहेत. नामदेव तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. माझ्या मंडळीला ना किडनीत इन्फेक्शन झालं म्हणून 2-3 डॉक्टरांनी सांगितलेले कल्चर कल्चरची सुद्धा टेस्ट केली. कल्चर मध्ये प्लस प्लस दाखवलं होतं. मग नंतर त्यांनी काय अँटीबायोटिक दिले. अँटीबायोटिक दिल्यानंतर थोडं प्रमाण कमी झालं. डॉक्टर गारुटकरनी सांगितलं त्यांना आम्ही रिपोर्ट दाखवले. त्या रिपोर्ट एक किडनीत इन्फेक्शन होण्याचं कारण काय आणि त्यांना संधिवाताचा आजार होता. काही वेळी मला वाटतं स्टेरॉइड गोळ्या वगैरे घेतल्यामुळे होईल का? अगदी त्यांचा प्रश्नामध्येच त्यांचं उत्तर आहे आणि त्यांची शंका ही खरीच आहे की वारंवार होणारा मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग यामध्ये वारंवार अँटीबायोटिक्स दिली जातात आणि हे वारंवार अँटीबायोटिक्स देणं हे किडनीसाठी अजिबात चांगली गोष्ट नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा बोलण्यामध्ये उल्लेख आला की त्यांना संधिवात वगैरे असल्यामुळे वारंवार स्टेरॉइड्स पण दिली गेलेली आहेत आणि पेनकिलर्सचा तर वापर सर्रासपणे झालेलाच असणार. तर ही जी सगळी रासायनिक औषधं आहेत ही किडनीवर दुष्परिणाम करणारीच आहेत. तरी नक्की आता काय परिस्थिती आहे तर आमचं स्वारगेटचं किंवा चिंचवडचं जे सेंटर आहे तिथे तुम्ही रिपोर्ट्स आणि रुग्णाला घेऊन जा. तुम्ही तिथे आमचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांना तपासतील आणि तुम्हाला योग्य तो सल्ला देतील आणि होलिस्टिक औषधोपचार पद्धतीचा अवलंब केल्यानंतर त्यांना होणारा हा जो त्रास आहे तो त्रासही त्यांचा निघून जाईल. आणखी एक प्रेक्षक आता आपल्यासोबत आहेत. शुभम शिंदे त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे. शुभम तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. सर ज्या प्रकारे दारू पिल्याने किडनीवरती इम्पॅक्ट होतो तसंच सिगरेट पिल्याने सुद्धा किडनीवरती इम्पॅक्ट होतो का? खूप चांगला प्रश्न आहे हा. खरं तर जी व्यसनं आहेत आपल्या शरीराला घातक आपल्या आरोग्याला घातक आपल्या शरीरामध्ये जे 5 जीवसंरक्षक अवयव आहेत त्याच्यामध्ये किडनी हा एक अवयव आहे आणि धूम्रपानाचा मुख्यतः जो दुष्परिणाम होतो तो आपल्या रक्तवाहिन्यांवर होतो आणि आपली किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स असतात ते नेफ्रॉन्स म्हणजे एक विशेष प्रकारच्या रक्तवाहिन्याच असतात. तशाच प्रकारच्या त्या रचना असतात. त्यामुळे डायरेक्ट जरी आपण असं नाही म्हणालो तरी पण अप्रत्यक्षपणे याचा पूर्ण शरीरावर घातक परिणाम हा होतोच. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहणं हेच हितकर आहे. डॉक्टर अपर्णा माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. किडनीच्या विकारांबद्दल आपण बोलतोय पण किडनीचा विकार जेव्हा होतो तेव्हा किडनीच्या विकारांमध्ये दिसणारी नेमकी लक्षणं कोणती आहेत? हा तर किडनीचं पहिलं महत्वाचं कार्य आहे की दूषित पदार्थ व अतिरिक्त जल हे शरीराबाहेर टाकणे. ज्यावेळेस किडनीची कार्यक्षमता ही कमी होते तेव्हा दूषित पदार्थ व अतिरिक्त जल हे पाहिजे त्या प्रमाणात शरीरात टाकले जात नाही त्यामुळे ते शरीराच्या आतील वातावरण हे दूषित करतात आणि त्यांचा परिणाम हा शरीरातील पचन संस्थेवरही होतो. त्यामुळे उलटी मळमळ सूज येणे विशेषतः चेहऱ्यावर पायावर घोट्यावर तसंच काही न दिसणाऱ्या अवयवांवर म्हणजे आतड्यांवर किंवा आमाशयावर म्हणजे पोटावर आणि त्याच्यामुळे पोट दुखणं तसंच त्वचेवर रुक्षता येणं खाज येणं आणि थकल्यासारखं वाटणं ही लक्षणं दिसतात. तसंच किडनीचे दुसरं महत्वाचं कार्य आहे की लाल रक्त पेशींची निर्मिती करणे. ज्यावेळेस किडनीची कार्यक्षमता कमी होते त्यावेळेस लाल रक्त पेशींची निर्मिती ही पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि त्यामुळे त्या ह्या लाल रक्त पेशींचं कार्य आहे की संपूर्ण शरीरात ह्या ऑक्सिजन पोचवण्याचं काम करतात. ज्यावेळेस त्यांची निर्मिती कमी होते त्यावेळेस संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोचवलं जात नाही त्यामुळे थकल्यासारखं वाटणं अशक्तपणा येणं तसंच लाल रक्त पेशींची निर्मिती कमी त्यामुळे
रक्ताल्पता हे लक्षण निर्माण होणं, त्यामुळे धाप लागणं वगैरे इत्यादी ही लक्षणं दिसतात. तसंच आणखीन एक किडनीचं काम आहे की रक्तदाब नियमित ठेवणे. ज्यावेळेस त्यांची कार्यक्षमता कमी होते त्यावेळेस रक्तदाब नियमित ठेवणारे जे हार्मोन्स असतात जे किडनी सिक्रीट करत असते तर ते योग्य त्या प्रमाणात सिक्रीट होत नाही, त्यामुळे उच्च रक्तदाब हे लक्षणं दिसतात. तसंच किडनीचं आणखीन एक महत्वाचं कार्य आहे की हाडबळकट करणाऱ्या कणांची निर्मिती करणे. ज्यावेळेस किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांची कार्यक्षमता कमी झाली असेल तेव्हा हाडबळकट करणाऱ्या कणांची निर्मिती व्यवस्थित होत नाही, म्हणजे जे हार्मोन्स असतात कॅल्सिट्रॉल नावाचं त्याचं सिक्रिशन्स व्यवस्थित होत नाही. आणि ह्या कॅल्सिट्रॉलचं काम आहे की रक्तातील कॅल्शियम हे नियमित ठेवणं. ज्यावेळेस कॅल्शियम रक्तातील कॅल्शियम कमी होतं म्हणजे कॅल्सिट्रॉलचं निर्मिती कमी होते त्याच्यामुळे रक्तातील कॅल्शियम जे कमी होतं आणि आहारातनं जर आपण फॉस्फरस घेण्यात आला तर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं संतुलन व्यवस्थित राहत नाही. आणि हे संतुलन ठेवण्याचं कार्य हे मानेच्या ठिकाणी असणाऱ्या पॅराथायरॉइड ग्रंथी करतात. तर ज्यावेळेस त्यांचं संतुलन व्यवस्थित राहत नाही त्यावेळेस या पॅराथायरॉइड ग्रंथी ह्या जास्त ऍक्टिव्ह होतात आणि त्या हाडांमधील कॅल्शियम हे रक्तापर्यंत आणतात आणि त्याच्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होतं आणि रक्तामधलं कॅल्शियम वाढतं आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होणं हे लक्षणं त्याच्यामुळे दिसतात. तसंच आणखीन एक किडनीचं कार्य आहे की मीठ आणि धातूंचं प्रमाण संतुलित ठेवणं. ज्यावेळेस किडनीची कार्यक्षमता कमी होते त्यावेळेस शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं इम्बॅलेन्स होतं, म्हणजे सोडियम पोटॅशियम कॅल्शियम यांचं संतुलन राहत नाही. जर पोटॅशियमचं प्रमाण कमी झालं तर पायांना गोळे येणं, थकल्यासारखं वाटणं ही लक्षणं दिसतात. आणि जर पोटॅशियम आणि कॅल्शियम हे मांसपेशीवर आणि रक्तवाहिन्यांवर काम करणारे धातू आहेत तर त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या संकोच आणि विस्फार या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. जर पोटॅशियमचं प्रमाण वाढलं तर त्यांचं रक्तवाहिन्यांचं संकोच आणि विस्फार व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता पण जास्त असते. तसंच किडनीचं आणखीन एक कार्य आहे की म्हणजे मीठ आणि धातूंचं प्रमाण जर जास्त वाढलं शरीरात तसंच राहिलं तर रक्तदाब त्यामुळेही वाढतो. अगदी खरं, तुम्ही यातली लक्षणं कोणती आहे ती सांगितलं पण किडनी विकारांवर नेमके उपाय काय आणि उपचार पद्धती काय आहे ते सुद्धा डॉक्टर क्षीरसागर मला तुम्हाला विचारायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर लगेच भेटूयात. लाईफलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. किडनी विकार आणि हॉलिस्टिक उपचार यावर आपण बोलतोय आणि याच बद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर बी एस क्षीरसागर आणि डॉक्टर अपर्णा कुमावत आहे. आपल्याला श्रीगोंद्याहून डॉक्टर फोन आलाय. बापू जतार आहेत, त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. बापू तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, किडनी स्टोन बद्दल विचारायचं डॉक्टर. हा बोला. 8 mm 16 mm चे किडनी स्टोन येतो, खूप वेदना होतात, त्यासाठी आयुर्वेदिक काहीतरी उपचार सांगता येईल का? हो हो. हॅलो. हा हा. 8 mm 16 mm किडनी स्टोन आहेत पण त्यासाठी आयुर्वेदिक काहीतरी औषध सांगता येईल का आपल्याला? हो हो. ऍक्च्युली किडनी स्टोन हा नेमका कुठे आहे त्याच्यावरून आपल्याला उपचारांची दिशा ठरवता येते. जर समजा 16 mm चा हा जो किडनी स्टोन आहे तो जर समजा प्रत्यक्ष किडनीमध्ये असेल तर आपली जी मूत्रवाहिनी असते ती साधारणपणे 4 mm ची असते. तर जास्तीत जास्त 5 mm पर्यंतचे जे स्टोन असतात ते मूत्रमार्गाने बाहेर पडून जाऊ शकतात. बाकीचे जे स्टोन असतात त्याच्यावर आपण होलिस्टिक जी आपली ऑर्गॅनिक औषधं आहेत ही ऑर्गॅनिक औषधं घेणं आवश्यक आहे आणि ते हळूहळू एक एक थर असा निघून जाऊन हे स्टोनचा जो आकारमान आहे तो कमी होतो आणि ते हळूहळू पडून जातात. परंतु याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की किडनी स्टोनमुळे किडनीवर काय दुष्परिणाम झालेला आहे का हे पाहणं आणि किडनी स्टोन वारंवार होण्याची जी शरीराची टेंडन्सी आहे ती नाहीशी करणं, तर याच्यासाठी होलिस्टिक औषधोपचार पद्धतीचा व्यवस्थितपणे अवलंब करणं खूप आवश्यक आहे. कारण किडनी स्टोन हा किडनीवर दुष्परिणाम करणाऱ्या आजारांपैकी अगदी मुख्य आजार आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थितपणे आमचं नाशिकचं जे सेंटर आहे तेथे आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना भेटून आपले सगळे रिपोर्ट्स दाखवून व्यवस्थितपणे तपासणी करून होलिस्टिक औषधोपचार पद्धतीचा अवलंब करणं हे खूप आवश्यक आहे. पण डॉक्टर, किडनी विकारांवरची प्रचलित ट्रीटमेंट नेमकी कशी असते आणि कुठले कोणते ट्रीटमेंट उपलब्ध आहेत? आता हे जे आपण सगळे किडनी विकार पाहिले यामध्ये
नेफ्रॉन्सनं आलेली जी सूज असते किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये नेफ्रॉन्सनं आलेली जी सूज असते तर ही सूज कमी करण्यासाठी स्टिरॉइड्सचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो. किडनी स्टोन सारख्या विकारांमध्ये पेन किलर्सचा जास्तीत जास्त वापर केला जातो किंवा हे नेफ्रोटिक सिंड्रोम किंवा ग्लोमेरुलो नेफ्रायटिस इंटरस्टिशियल नेफ्रायटिस या विकार झालेल्या रुग्णांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्यांना वारंवार जंतुसंसर्गाचा त्रास होत असतो, तर अशा वेळेला वारंवार अँटीबायोटिक्स यूज केले जातात. हे अँटीबायोटिक्स स्टिरॉइड्स पेनकिलर्स याचा सर्रास उपयोग केला जातो. तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याने आजार पूर्णपणे बरा होतो असंही नसतं, तर आजार कंट्रोलमध्ये ठेवला जातो आणि हळूहळू या सगळ्या गोष्टींचा किडनीवर दुष्परिणाम होऊन किडनीची कार्यक्षमता कमी व्हायला लागते आणि ज्यावेळेला किडनीची कार्यक्षमता ही 15% कमी होते त्यावेळेला आपण अशा पेशंट्सना किडनी फेल्युअर झालं असं म्हणतो आणि मग त्यांना डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट हे करण्याशिवाय पर्याय नसतो. डायलिसिस म्हणजे काय असतं तर आपल्या शरीरातील रुग्णाच्या शरीरातील हाताच्या रक्तवाहिनीला कॅथेटर जोडून ते मशीनला जोडलं जातं आणि कृत्रिमरित्या मशीनद्वारे रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं. हे शुद्ध झालेलं रक्त पुन्हा रुग्णाच्या शरीरामध्ये सोडलं जातं तर याला हिमोडायलिसिस असं म्हणतात. दुसरं जे डायलिसिसचा प्रकार आहे तो म्हणजे पेरिटोनियल डायलिसिस. याच्यामध्ये रुग्णाच्या उदरावरणामध्ये एक विशेष प्रकारचा निर्जंतुक द्राव सोडला जातो. हा द्राव रुग्णाच्या रक्तातील जे अनावश्यक पाणी आहे ते पाणी आणि टॉक्झिन्स हे शोषून घेतं आणि तो द्राव मग बाहेर काढला जातो. याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात. आणि दुसरी उपचार पद्धती आहे ती म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करणं. निरोगी व्यक्तीची किडनी अशा रुग्णामध्ये रुग्णाच्या अधो उदरामध्ये बसवली जाते शस्त्रक्रियेद्वारे. रुग्णाच्या ज्या किडनीज असतात त्या तशाच ठेवल्या जातात आणि ही किडनी रुग्णाच्या पोटाच्या खालील भागामध्ये रक्तवाहिन्यांना जोडली जाते आणि त्या रुग्णाच्या शरीरामध्ये या दोन्ही किडनीचं काम ही किडनी करत असते. तर अशा प्रकारची ही किडनी विकारांची प्रचलित अशी चिकित्सा आहे. अगदी खरं सर, प्रेक्षकांचा सुद्धा फोन येत आहे आणि मला पण काही प्रश्न आहेत की जे आता मला वेळाभावी विचारता येणार नाहीत. धन्यवाद तुम्ही सुद्धा इथे आला दोघं पण आणि इतकी सगळी महत्वाची माहिती जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल. आज आता लाईफलाईन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र. Boop 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 boop.